मला वाटतं मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, पण तरीही काही लोकांची भाषा जी आहे ती सुधारलेली नाही. आणि ती म्हण आहे आपलं आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट. आणि मला वाटतं मला ते शब्दप्रयोग करायचे नाही. तुम्ही ज्या खालच्या पातळीवरती येऊन टीका करता अशी टीका माननीय मुख्यमंत्री मोदी देखील आपल्याला करत नाही, मला देखील त्याच्यामध्ये इंटरेस्ट. पण फक्त आपल्याला एवढंच सांगू इच्छितो मी की आपल्या बाब्याने जे दोन दोन आमदारांचा बळी घेतला, घरी बसवलं आणि स्वतः ती सीट क्लिअर करून घेतली वरळीची आणि मग निवडून आले, अशा परिस्थितीमध्ये मी नाही निवडून आलो. मी जनतेतून निवडून आलोय, फाईट करून निवडून आलोय आणि तीनदा निवडून आलोय. तिसऱ्यांदा जे आहे हे लाखोच्या फरकाने मला लोकांनी निवडून दिलेलं आहे. आणि मला वाटतं जेव्हा लोकसभेला मतदारसंघामध्ये आले होते तुम्ही तेव्हा चॅलेंज केलं होतं की आम्ही इथून उभं राहणार, मी ते चॅलेंज स्वीकारलं होतं आणि मी देखील सांगितलं होतं की इथूनच कल्याण लोकसभेमधूनच उभे राहा. पण कल्याण लोकसभेमधून जे आहे पळून जाण्याचं काम या लोकांनी केलं. आणि मला वाटतं लोकसभेमध्ये जागा जी आहे ही दाखवण्याचं काम त्यांना जनतेने केलेलं आहे. कुठली शिवसेना जी आहे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातं हे लोकांनी स्पष्ट केलंय. स्ट्राईक रेट जो आहे शिवसेनेचा चांगला आहे, चांगल्या जागा शिवसेनेच्या निवडून आल्या, यांच्या ज्या जागा निवडून आल्या हे काँग्रेसची मतं यांना ट्रान्सफर झाली त्याच्यामुळे हे लोक निवडून आले. यांच्या ज्या जागा निवडून आल्या ह्या विशिष्ट समाजामध्ये विशिष्ट धर्माच्या धर्माबाबत गैरसमज पसरवले गेले त्याच्यामुळे जे आहे ते काही लोकांनी यांना मतदान केलं. ती परिस्थिती आता राहणार नाही. शिवसैनिकाचा जो ओरिजिनल शिवसेनेचा जो ओरिजिनल वोट बँक आहे, ओरिजिनल मतदार जो आहे मराठी आणि शिवसेनेचा, मराठी मतदार आणि शिवसेनेचा मतदार हा आमच्या बरोबर म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर ठाम राहिला. त्यांनी मतदान केलं म्हणून एवढ्या जागा ज्या आहेत त्या निवडून आल्या. येणाऱ्या काळामध्ये यांची परिस्थिती जी आहे ना घर का ना घाट का अशी जी आहे ती काँग्रेस करून ठेवणार आहे. कारण की बाळासाहेब नेहमी ज्या काँग्रेसची फारकत घेत होते, काँग्रेसचा विरोध करत होते, आज पूर्ण जी आहे ही उभाटा त्याचं काँग्रेसीकरण झालेलं आहे. आणि भविष्यामध्ये म्हणजे या निवडणुकीमध्ये लोक जे आहे ते त्यांना त्यांची जागा जी आहे ती दाखवून देतात.